नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय उद्योग मंत्रालय सदस्य अल्ताफ सय्यद यांची आसू येथे भेट. शेतकऱ्यांशी साधला संवाद. जाके पिंपरी येथील मयत शेतकरीच्या कुटुंबाला मदत करण्याची बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांची मागणी. मयत शेतकरी अंकुश बारसकर यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीसाठी प्रयत्न करण्याचे सय्यद यांचे आश्वासन. आता बातमी विस्ताराने. केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे सदस्य अल्ताफ सय्यद यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील आसू येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी परंडा तालुक्यातील जाके पिंपरी येथील शेतकरी अंकुश बारसकर यांनी SBI बँकेने पीक कर्ज न दिल्यानं मयत शेतकरीच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी गणगे यांनी केली. यावेळी अल्ताफ सय्यद यांनी मयत शेतकरी यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन रमेश गणगे यांना दिले. मी अल्ताफ हनीफ सय्यद, उद्योजक मंत्रालय, भारत सरकार, सदस्य, आसू गाव या ठिकाणी गेल्यास मी बळीराजा शेतकरी संघटना रमेश मामा गणगे यांच्याशी मुलाखत घेऊन त्यांच्याशी मी चर्चा केली. चर्चा केली असताना परंडा तालुका या ठिकाणी जाके पिंपरी या ठिकाणी अंकुश बारसकर SBI बँकेचे मॅनेजरनी कर्ज न दिल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली आहे, तर त्याची चौकशी करण्यात यावी आणि उद्योजक मंत्रालय भारत सरकार यातर्फे त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन प्रयत्न करेल. बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र संपर्क प्रमुख व राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे आज भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय उद्योग मंत्री भारत सरकार सदस्य आसू या गावी सदिच्छा भेट दिल्यामुळं बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जे शेतकऱ्यावर झालेल्या आत्महत्या संदर्भात जे आंदोलनं चालू आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री सदस्य भारत सरकार अल्ताफ सय्यद यांनी आसू या गावी महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्या निवासस्थानी येऊन शेतकऱ्यांनी झालेल्या आत्महत्याच्या प्रश्नावरती विचारपूस करून शेतकऱ्यांना योग्य ते केंद्र शासनाकडून मदत देऊ असे आव्हान यावेळी केंद्रीय मंत्री साहेबांनी यावेळी शब्द दिला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष दादासाहेब घुबे, परंडा तालुका प्रचार प्रमुख बप्पा खबाले, भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवाजी काकडे पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे भीमराव जाधव, किशोर गणगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.